सभेकडे वाहतो कारण मधल्या काही काळामध्ये कुठेतरी स्पर्धा थांबल्या होत्या आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने ही स्पर्धा सुरू झालेली आहे। त्याच्यानंतर देखील सलग दोन तीन स्पर्धा आहेत। सुंदर पकड आपण मैदानामध्ये पाहतोय वांटे संघाकडून। ए संतोष दा अविनाश गायकर अजून एक वांटे संघाचा एक चपळ चढापट्टू आहे। तगड़ क्षेत्र रक्षण आहे नवेवाडी संघाकडून। आता इकडे आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ उंडरगाव जे हनुमान क्रीडा मंडळ उंडरगाव आयोजित ही स्पर्धा ज्या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 5,000, द्वितीय क्रमांकाचं जे रोख पारितोषिक आहे रोख रुपये 3,000, तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 2,000 रुपये अशी या स्पर्धेसाठी ही रोख पारितोषिक आहे। तर सुंदर चषक या देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी आहे। तर कोणता संघ असणार आहे या चषकाचा जो मानकरी ठरणार आहे काही वाहतच आपल्याला समजणार आहे। अजूनही दुसऱ्या फेरीतले दोन सामने आपले खेळायचे आहेत। अजय कंसपुरा चढाईपट्टू नक्कीच बोनस गुण मिळतो आपल्या संघासाठी। गेली 10 वर्ष पंचक्रोशी संघटना या स्पर्धा भरवण्यामागे अतिशय मेहनत घेत आहे आणि नक्कीच त्यांच्या प्रयत्नांना मात्र कुठेतरी यश येताना दिसतंय। गावागावातून खेळाडू मात्र तयार होत आहेत। गावागावातला खेळ मात्र या ठिकाणी कबड्डीच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय। मात्र हा खेळ करत असताना मित्रांनो आपलं शरीर ज्याला जास्त महत्व द्यायचं शरीर घडवण्यासाठी मात्र जास्त मेहनत घ्यायची आहे। व्यायाम हा या खेळासाठी मात्र नियमित गरजेचा आहे। जर नियमित व्यायाम मित्रांनो कराल तर नक्कीच आपला खेळ देखील चांगला होणार आहे। पण त्याच्या मागे देखील त्यांची मेहनत असते म्हणून ते आपल्याला दिसते। आपल्या समोर देखील एक आदर्श खेळाडू असला पाहिजे एक माजी खेळाडू आपल्या पाठीशी असला पाहिजे कारण त्यांचा अनुभव नेहमीच आपल्याला उपयोगी येणार आहे। टेक्निकल पॉइंट ना चालू सामना संपल्यानंतर जय हनुमान खारंबोली जय हनुमान शिगरी आदिवासी होते। दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना असणार आहे। आपण हा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे। धावपट्टी जे नेहमीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत असतो चांगला खेळ करत असतो पुन्हा एकदा यशस्वी चढाई करताना आपण पाहतोय संघाला गुणाची कमाई करावी करून देताना आपण पाहतोय। त्याला प्रत्युत्तर कल्पेश माळी चर्चा
पंडरी जन मक्चा यशस्वी चाल कर वनडे संघावरती एक एक चित्ररक्षण है अपने ताकती का पुरेपूर फायदा अपने संघाला करूँ दिया एकदा एक गुण अपने संघाला हो देते शुभम पाटील मेहनाचा बोजा येतो वांदे संघाच्या बाजूने हॅलो 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 स्पर्धकांना सूचना आहे युवा सेना आयोजित भगवा चषक यावर्षी प्रथमच शिवजयंती निमित्ताने 19 फेब्रुवारी 2022 रोजी युवा सेना तर्फे भव्य चषक कबड्डी स्पर्धा आयोजित संघ असतील 32 संघ आमंत्रित संघ राहतील सर्व स्पर्धकांना सूचना आहे संघांना सूचना आहे या स्पर्धेमध्ये 32 संघ खेळले जातील आणि या स्पर्धेचे प्रथम क्रमांक बक्षीस आहे प्रथम क्रमांक 11,000 व भव्य चषक द्वितीय क्रमांक 7,000 व भव्य चषक तृतीय क्रमांक 4,000 व भव्य चषक चतुर्थ क्रमांक 4,000 व भव्य चषक प्रवेश फी राहील 501 रुपये प्रवेश फी 501 रुपये आहे आणि जे संघ स्वीकारले जातील ती तारीख आहे दिनांक 18/2/2022 पर्यंत संघ स्वीकारले जातील याची नोंद घ्यायची आहे पुन्हा एकदा सांगतो युवा सेना आयोजित भगवा चषक आहे 19 फेब्रुवारी 2022 ठिकाण आहे छत्रपती शिवाजी विद्यालय यशवंत नगर स्पर्धा संपन्न होणार आहे 32 संघांना प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे आणि 18/2/2022 पर्यंत संघ स्वीकारले जातील याची नोंद घ्या धन्यवाद बंद करू का आता आजार आहे मोबाईल घर मध्ये ही स्पर्धा ठीक सकाळी 11 वाजता सुरू होईल बरं 19 फेब्रुवारी ठीक सकाळी 11 वाजता सुरू होईल याची नोंद घ्यायची आहे दुसऱ्या फेरीतील सामने चालू आहेत चालू सामना संपल्यानंतर जय हनुमान खारंबोली जय हनुमान शिवराजी शैली या दोन्ही संघांनी तयारी करायचं आहे इथे मात्र मैदानावर आपण सामना पाहतोय गावदेव वांडे विरुद्ध राधाकृष्ण अहिवाले तर दोन्ही संघ नावाजलेले आहेत दोन्ही संघांकडे चांगला खेळ आहे चांगले खेळाडू आहेत अविनाश गायकर यांची चढाई आपण पाहतोय खूप चांगला प्रयत्न होता मात्र त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये अजय
अजय बेडेकर मूर्ति लहान है कीर्ति महान है खेल खूब चांगला है मित्रों प्रत्येक स्पर्धे में ज्यादा खेल पातो नक्की अपने संघा खूब चांगली कामगिरी करते कोपरा रक्षक राधाकृष्ण अवेड़ी संघा मे एक उत्तम कोपरा रक्षक चोख कामगिरी सामना बदल तो साहब संगत अपन पहते राधाकृष्ण नंतरपर्यंत आपण पाहिलं की 12 गुणाची आघाडी राधाकृष्ण अवेवाडी संघाने घेतलेली आहे आणि पुन्हा सामना सुरुवात झालेली आहे. चालू सामना संपल्यानंतर जय हनुमान खारा बोली विरुद्ध जय हनुमान शिग्रे आदिवासीवाडी दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण सामना संपता क्षणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अजय बेडेकर सामन्याचा पुरेपूर अंदाज आहे. मध्यंतरपर्यंत 12 गुणाची आघाडी ही आपल्या संघाकडे आहे याची पूर्ण खात्री आहे त्याला आणि थोडासा संत गतीने खेळ करतोय. चांगला खेळ नवेवाडी संघाकडून पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर देखील अजून एक सेकंड दुसऱ्या फेरीतला सामना खेळवायचा आहे. पंढरी पंढरी साईड मध्ये भोंगा वाजला करूया मारू अशी चढाई घेऊन निघालेला पंढरी. खूप खोलवर चढाई होती खूप खोलवर प्रयत्न होते आणि त्या प्रयत्नाला मात्र यश मिळालंय. एक गुण आपल्या संघाला गोल देतो पंढरी. अविनाश रायकर अतिशय चपळ चलाट चांगलं फुटवर्क अविनाश राय नक्की त्याचा फायदा त्या चढाईला होतोय. तीन गुण नक्कीच मिळतात. सर्व कबड्डी पटेलसाठी देखील एक खुशखबर आहे. छत्रपती शिवजयंती निमित्ताने 19 फेब्रुवारी 2022 रोजी युवा सेना आयोजित भगवा चषक ही स्पर्धा मुरुड तालुका मर्यादित स्पर्धा असणार आहे आणि या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे 1,11,000. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे 1,07,000. तृतीय क्रमांक 4,000 तर चतुर्थ क्रमांक 4,000 अशी पारितोषिक या स्पर्धेसाठी आहेत. युवा सेना आयोजित भगवा चषक ही स्पर्धा असणार आहे. ज्या स्पर्धेची प्रवेश फी आहे 501 रुपये. ज्या संघांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नाव नोंदणी करायची आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी 2022 रोजी नांदगाव हायस्कूल च्या मैदानावरती होईल. अरे एक ते बांधी धामट्याची पाचवर जायची
एंटी नदे माझ्याकडे किथन माळी कोंडे संघाचा एक चढापट्टू सुंदर पटेलवाडी संघाकडून आपण पाहतोय मात्र या सामन्यावरती राधाकृष्ण अविवाडी संघ मजबूत पकड करताना आपल्याला या ठिकाणी या सामन्यामध्ये पाहायला मिळते. अजय पुन्हा एकदा सावध खेळ करत असताना संतगतीने खेळ करत असताना सामन्याचा पुरेपूर अंदाज घेऊनच या ठिकाणी वेळ काढण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे. शेवटची तर अजित बेडेकर याच्यासाठी परशुराम नागते यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. तर आपण सामना संपल्यानंतर घेऊन जायचा पुन्हा एकदा पंढरी शेवटची 5 मिनिट असताना आपल्याला माहिती होतं की राधाकृष्ण अविवाडी संघाने 13 जणांची आघाडी ही आपल्याकडे घेऊन ठेवली होती. म्हणजे तर या सामन्यामध्ये एक मजबूत पकड मजबूत स्थितीमध्ये या सामन्यामध्ये राधाकृष्ण अविवाडी संघ आपल्याला खेळताना दिसतोय. आजपासून मात्र स्पर्धांना सुरुवात झाली. पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या स्पर्धा चालू राहणार आहेत. 19 तारखेला देखील मुरुड तालुका मर्यादित भगवत चषक ही स्पर्धा आयोजित केली आहे. ज्या संघांना सहभाग घ्यायचा त्यांनी देखील 18 तारखेपर्यंत आपली नाव नोंदणी करायची आहे. आणि स्पर्धा मात्र ती सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. स्पर्धेला एक नियमबद्ध स्पर्धा असणार आहे. युवा सेना आयोजित ही स्पर्धा असेल नांदगाव हायस्कूलच्या मैदानावरती. सामना संपायला शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत. ज्या संघांना मी पुकार दिला त्यांनी मात्र कोणती वेळ न घेता सामना संपता क्षणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आजची स्पर्धा मात्र या ठिकाणी अतिशय चांगल्या वातावरणात चांगल्या हळमळीच्या वातावरणात या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतोय. काही सामने शिल्लक आहेत अजूनही. दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना असणार आहे. त्याच्यानंतर मात्र या सामन्याला आणखी रंग चढणार आहे. टाइम किती आहे?
टेन्शन नाही बघितलं तुम्ही आपण पंचांकडे किती वाद म्हणायचा आणि कोणत्या किती विषयावर चर्चा करायची याच्यावर देखील संयम पाहिजे मित्रांनो. आपला संघ चांगला खेळ करत आहे आणि तेच आम्हाला अपेक्षित आहे. क्षणाला सेकंद सेकंदाला बदल घडवणार आहे. खेळ बदल त्याच्याबद्दल मी मागच्या सामन्यामध्ये मागाशी देखील सांगितलं. अजित बेडेकर झुंज देत असतो आणि त्याचा नमुना आपण आता या पकडवरती पाहिला. अजित बेडेकर निर्णय क्षणाला मात्र हा चांगला खेळ करत असतो नेहमी संघासाठी आणि सामना संपतोय. चला जय हनुमान खारंबोली, जय हनुमान शिगरे आदिवासीवाडी आणि अजित बेडेकर आपला 150 रुपयाचा पारितोषिक.